नमस्कार केटीवी न्यूज़ के स्वागत ना सुष्मिता। भारत प्रतियो जाति जनांगदे संविधानात्मक सूक्त प्रातिनिध्य कानूनबद्धव अंशवे अदे रीति आया जाति मीसला सूक्त रीत पड़ी हक सदाशिव आयोग रचन वे परिशिष्ट नायक भोवी समुदाय के सूक्त माहिती नमन कड़गण भोवी समाज सदाशिव आयोग विरुद्ध आक्रोश व्यक्तपड़ा सदाशिव आयोग विरुद्ध भोवी समाज बैट्रायनपुर क्षेत्र दासनायकनहल्ली यरप्पनहल्ली मारीनहल्ली बंडियल्ली कार्यक्रम नडेसिद्दु कार्यक्रम अध्यक्षतेयन्न भारतीय भोवी समाज सेवा संघ बेंगलूरु नगर जिलाध्यक्ष साई लक्ष्मी नारायण रवरु वहिसिदरु नम्मन्न सदाशिव आयोग कडेगणिसुत्तिद्दारे एंदु कार्यक्रम आक्रोश व्यक्तपड़ जो नम मुख्यस्थर विश्वास के तेक जनगणते नडसत मुख्यवागि भोवी जनांगव परिशिष्ट जातिया मीसला कईबिड़ तंत्रगारिके नडसत भोवी जनांग के अन्यायवागुव लक्षण तोरुत्तिवे आरोप सदाशिव आयोग 2011 जनगणत आधार मेले वरदी जारी माड़ते मुंबरुव 2021-22 जनगणत आधार वरदी जारी माड़बेकु अदाद नंतर नम्म जनांगद बंधुगळिगे नावु सूक्त माहिति नीडि जनगणतियल्लि सक्रियवागि पाल्गोळ्ळुवंते नोडिकोळ्ळुत्तेवे आग राज्यदल्लि भोवी जनांगद स्थितिगति स्थानमान हेगिदे एंबुदर नैज अरिवु मूडलिदे इन सदर्भली मारीनहल्ली ग्राम पंचायती सदस्य साई एसएलएन लक्ष्मी नारायण रवरु भारतीय भोवी समाज सेवा संघ वत नामफलक उद्घाटने मेलुजाति केलुजाति ना जन बंद नम संघ तत्व प्रकार युवकरेलू सेरक भोवी जनांगद बड़वे एला सवलत भोवी समाज सेवा संघ दासनायकनहल्ली नामफलक उद्घाटने उद्घाटने नम राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वेंकटेश मौर्यजीवर राज्य अध्यक्ष जगन्नाथवर राज्य महिला अध्यक्ष आरती मैडमनवर राज्य उपाध्यक्ष रमेशवर राज्य महिला उपाध्याय प्रधान कार्यदर्शी अश्विनी मैडमनवर नम्मट्टिगे इन्नु हलवारु डाक्टर तिप्पेस्वामीवरु नम्म भोवी समाजद मुखंडरु नमगेनप्प इवत्तिन दिवस खुशी एनंतंद्रे नावु ई जातेयल्लि हुट्तीवो इल्ल अंत नमगू कनसु इल्ल नमगे गोत्तिल्लू इल्ल नावु हुट्टुत्ता इद्दाग नावु हुट्टिदाग नावु नम्म मक्कळल्लि अनिसोदु नमगे नावेल्ल ओंदेल्ल नावेल्ल ईग सहपाठिगळु ओंदु ग्रामदल्लि हुट्टिदाग एनागोदु अंतंद्रे एल्लर जोतेयल्लि बेरीता इद्वि मक्कळल्लि नावु मक्कळल्लि इद्दाग नमगे याव जाति भेद अन्नोदु गोत्तिल्ल याव नावु याव जाति जनांगदवरु अन्नोदु गोत्तिल्ल बेळेदा बेळेदा गोत्तागोदु नमगे ओ इवरु ई जातिवरु ओ ई इवरु मेल जातिवरु इवरु कील जातिवरु इवरु ई कुलदवरु आ कुलदवरु अंत आग नमगे मनसु मेले भाळ परिणाम बीरोदु एनप्प ना भोवी जनांग अंतंद्रे इष्टु इदा अंत मुंदे मुंदिन दिनगळल्लि नमगे अर्थकोंडाग ओ हौदु इदु जन माड्कोंडिरोदु भगवंत कोट्टिरोदल्ल इदु नावु जन ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು ಇವರು ಈ ಧರ್ಮ ಇವರು ಈ ಜಾತಿ ಇವನು ಈ ಮೇಲ್ ಜಾತಿಯವರು ಕೀಳ್ ಜಾತಿ ಅಂತ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಯುವಕರು ಕೇಳೋದು ಇಷ್ಟೇ ನಮ್ಮದೊಂದು ಏನು ಈ ಒಂದು ಭೋವಿ ಜನಾಂಗದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದು ಒಂದು ಬುನಾದಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಈ ಬುನಾದಿ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನಡೀಬೇಕು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ತತ್ವ ಇದೆ ತತ್ವ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಾಲ್ಕಾರು ಜನ ಬಡವರಿಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ನಮ್ಮ ಭೋವಿ ಜನಾಂಗದಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಂದು ಬಡವರು ಬಗರಿಗೆ ಇದ್ರೆ ಸವಲತ್ತು ಪಡಿಬೇಕು ಸವಲತ್ತು ಪಡಿಬೇಕಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾವಂತ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯುವಕರೂ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚೆತ್ತಬೇಕು ಏನೋ ಇವತ್ತು ನಾಮಫಲಕ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಬಿಡಿ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದೋಯ್ತು ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿದ್ರು ಹಾರ ಹಾಕಿದ್ರು ಅಂತ ಯಾರೋ ಅನ್ಕೊಂಬಾರ್ದು ನೀವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಇದು ನನ್ನ ಜಾತಿ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ನಾನು ಏನೋ ಒಂದು 10 ಜನಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ತೀನಿ
ಹೇಳ್ತೀನಿ, ಈಗ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಫೀಸ್ ಇರ್ಬೋದು, ತಾಲೂಕು ಆಫೀಸ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ತಿರುಗಿ ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ ಇರ್ಬೋದು, ಎ ಸಿ ಆಫೀಸ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ತಿರುಗಿ ನಮ್ಮ ಭೋವಿ ಜನಾಂಗದ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು, ಅದರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಪಿತಾಮಹರಾದಂಥ ವೆಂಕಟೇಶ್ ಮೌರ್ಯಜಿಯವರು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಅವ್ರನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳು ನಮ್ಮದು 108 ಕೆಲಸಗಳಿರ್ತವೆ, ಓದೋದಿರ್ತವೆ, ದುಡಿಯೋದಿರ್ತವೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಒಂದು ಒಟ್ಟಿಗೆ ತಗೊಂಡೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೊಂದು ವಿಳಂಬ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಸಮಯ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮಗೂ ಒಂದು ಸಮಯ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನೀವು ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ನಾವು ತೊಗೊಬೋದು, ಎಲ್ಲ ನನಗೆ ಕೊಟ್ಕೊಬೋದಾಗಿತ್ತು. ಬೇಡ ಯುವಕರು, ನೀವು ಆ ಒಂದು ಏನು ಬರುತ್ತೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾಮಗಾರಿಗಳಿರ್ಬೋದು, ಒಂದು ಸವಲತ್ತುಗಳಿರ್ಬೋದು, ನೀವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀವು ಸಮಯನ ಕೊಟ್ಟು ಬಡವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಾಪಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನಗೆ ಭಾಳ ಖುಷಿಯಾಗಿದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಭೋವಿ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಸಂಘದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವೆಂಕಟೇಶ್ ಮೌರ್ಯ, ಹೈಕೋರ್ಟ್ ವಕೀಲರಾದ ಬಿಎಂ ಜಗನ್ನಾಥ್, ಮಾರೇನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರಾದ ಸಾಯಿ ಎಸ್ಎಲ್ಎನ್ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ್, ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಕೆ ಮುನಿಯಪ್ಪ, ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಶಂಕರ್ ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ವಿಭಾಗದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷೆ ಆರತಿ ಮಹೇಂದ್ರ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.